शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरी सिंधुदुर्ग गुन्हे शाखेचं पथक दाखल झालं होतं, त्याचबरोबर स्थानिक पोलीसही त्यांच्या सोबत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या प्रकरणी चौकशी सुरू आहे. जयदीप आपटे यांनी हा पुतळा बसवला होता, त्यासंदर्भात जयदीप आपटे यांची चौकशी करण्यासाठी सिंधुदुर्ग गुन्हे शाखेचं पथक आल्याची माहिती मिळते आहे. आपटे यांच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी. शिल्पकार जयदीप आपटे आहेत, यांच्या घराकडे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जी एस सी बीची टीम आहे ही आलेली आहे. शहापूर येथे नातेवाईकडे त्यांची कुटुंब जो आहे, त्यांचा कुटुंब 2 दिवसापासून होतं, मात्र आता जो कुटुंब आहे त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहे. त्यांची आई आणि जयदीपची लहान मुलगी आणि त्यांची पत्नी हे आता त्यांच्या घरी आलेली, त्यामुळे जी सिंधुदुर्गची टीम जी 2 दिवसापासून कल्याणमध्ये आहे ती टीम आता जी आहे ती आता कल्याणच्या निवासस्थानी आलेली आहे. त्याचप्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी देखील इथे आहेत, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. सिंधुदुर्गची जी LBGची टीम जी आहे ती आता घरची जी आलेली आहे त्यांची पत्नी आहे त्यांची चौकशी करत आहेत. कॅमेरामन स्वप्न शेजवस, आतिश भोईर, झी मीडिया.